छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या कालावधीनंतर बुधवारी पावसाने हजेरी लावली. मात्र सकाळच्या सत्रात झालेल्या पावसानंतर दुपारी उन्हाचे चटके देखील अनुभवायला मिळाले. परिणामी सरासरीच्या तुलनेत 3 अंश सेल्सिअसने कमाल तापमान जास्त राहण्याची नोंद झाली. शनिवारपर्यंत जेथे पोषक वातावरण तिथेच हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने नोंदवली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्टमध्ये नाममात्र पाऊस पडला. शहरात 25 ऑगस्ट रोजी हलका पाऊस पडला होता. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी म्हणजे 12 दिवसांच्या खंडानंतर सकाळीच्या सत्रात पावसाचे एक सटकार पडले. जोरदार पाऊस पडतो की काय असेच आकाशात ढग भरून आले होते. मात्र हवेचा वेग वाढला आणि पावसाचे वातावरण काही मिनिटातच निवळले व सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली होती. अधूनमधून ढग घोंगावत होते, मात्र अपोषक वातावरणामुळे पुन्हा एकदा जोरदार पावसाला हुलकावणी मिळाली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आणि 7:20 वाजता परत हलका पाऊस पडला. बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब निर्माण झाला आहे. आपल्याकडे सूर्य तळपतो, त्यामुळे पावसाची अनुकूल वातावरण तयार झाले आहे. 7 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, नांदेड तसेच 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.